वेलासचा समुद्रकिनारा फिरून झाल्यावर आपण आता जात आहोत बॅनकॉट फोर्टला. बॅनकॉट फोर्ट हा दापोली शहरात असून रत्नागिरी जिल्ह्यात आहे महाराष्ट्राच्या. त्यामुळे या बॅनकॉट फोर्टची वैशिष्ट्य त्यापेक्षा हा ह्याचा इतिहास हा फार मोठा आहे. तो आपण जाता आता बघूच. वेलासच्या समुद्रसपाटीपासून आपल्याला बॅनकॉट फोर्टला जर जायचे असेल तर आपल्याला सावित्री नदीची कोस्टल लाईन लागते. अराउंड 4 किलोमीटरची ही कोस्टल लाईन असून ही डायरेक्ट समुद्राला जाऊन मिळते आणि हा त्यावेळेला वाहतुकीसाठी दळणवळणासाठी बेस्ट ऑप्शन होता. त्यामुळे हा बॅनकॉट फोर्टसुद्धा त्याच गोष्टीसाठी बनवला गेला होता की आपल्याला दळणवळण काही माल वाहतूक सोप्या रीतीने करता येईल. फायनली वी आर ऑन बॅनकॉट फोर्ट आणि हा किल्ला जमिनीवरती आहे आणि जास्त हाय ग्राउंडला नाही आहे. मला माहिती आहे काही लोक मला बोलतो की असं आणि इथे शूटिंग झालेले आहेत CID. तुम्हाला एका CID मधला एक एपिसोड आठवेल. कोणाला पोरं पाहिजेत? बोरं सर. परत एकदा मागे बघू नाही का काय बोलला? म्हणजे कान वाजतात. बोरं बोललो मी. एवढ्या लोकांना चला खेड्यानी नाही. हॅलो Yashi, any comments? Yeah, I'm enjoying it. It's a great day. Thank you. Yes, scenery is hot. Kasa vatte, Neil? Mast ekdam. Hawa, hawa. अली आदिलशाने कब्जा केलेला किल्ला आहे. पुढे जाऊ नको. आपला कब्जा होईल. मित्रांनो, हे असे किल्ले आपल्या राज्याची धरोहर आहेत. सो इथे अशा काही ऍक्टिव्हिटीज करू नका जेणेकरून आपल्याला त्या गोष्टीत त्रास होईल. चलो
अरे हो रही चल इकडे त्या इकडे आहेत कुठेतरी त्या तिकडे पोहोचल्या मराठा साम्राज्याच्या काळात भरपूर तोफा होत्या त्यामधलेच हा एक छोटा उंट या तोफा या समुद्रामध्ये येणाऱ्या दुश्मनांच्या जहाजावरती हल्ला करण्यासाठी भरपूर सज्ज होत्या हा किल्ला लहान जरी असला ना तरी वस्तुस्थितीला म्हणाल तर अजूनही मजबूत आहे तसाच आणि इंग्रजांनी त्या टायमाला थोडंफार बांधकाम केलं आणि इंग्रजांचं त्या टायमाचं बांधकाम आणि आताचं आपलं बांधकाम जमीन आसमानाचा फरक आहे ही त्यावेळची घर तरी असतील नाहीतर बाजारपेठ इन्फ्लुएन्सर आणि युट्यूबर आहे आमच्या क्रेझी कपिल आणि बाय तुम्हाला क्रेझी कपिल नाही मिळालं तर कपिल बुडके ही तुम्ही युट्यूबला सर्च करू शकता ह्याची मी माहिती नंतर सांगेन हा किल्ला अर्धा समुद्राकडेलाच आहे आणि याचं बांधकाम नंतर वाढवलं गेलेलं आहे इंग्रजांच्या वेळेमध्ये सावित्रीच्या काठेवरती हा किल्ला बांधला गेलाय मुळात तो होता ट्रेड करण्यासाठी पण काही वेळानंतर ट्रेडिंगचं इतकं काही माध्यम मेन ट्रेड हब दॅट इज व्हॉट डिझाईन आधी आदिलशहाकडे होता हा किल्ला पोर्तुगीज त्याच्यानंतर हा किल्ला इंग्रजांकडे गेला त्यांनी चारी बाजूने घेरलं पोर्तुगीजांना त्यांना हा किल्ला द्यावा लागला इंग्रजांना त्याच्यानंतर इंग्रजांनी हा किल्ला मराठ्यांना देऊ केला आणि नंतर त्यांचं जे काय दफ्तर होतं ते मंडणगडला शिफ्ट झालं आणि हा किल्ला स्वराज्यात 52वा किल्ला आला म्हणून आणि याचं आधी पण नाव बरंच काही मंदारागड म्हणून काहीतरी होतं समजून मंदारगड
तिथले कुठे गेले? तिथेच गेले सगळे. देवाचं आहे रे. मंदिर आहे. मलाही माहित नाही कुठलं देवाचं. सुरजित हां मला कंप्लीट करू द्या. इकडं मस्त आहे रे सीनरी. या किल्ल्याला चार असे बुरुज आहेत आणि हा पाचवा बुरुज सी आकाराच्या पट्ट्यावरती आहे. जो चौकोनी किल्ल्याला हा एक सी आकारित बाजूला बांधला गेला होता समुद्र किनाऱ्यावरती लक्ष ठेवण्यासाठी. आणि इथे आधी पाण्याचा तळ वगैरे समथिंग असेल जे आता बुजले गेलेले. आपल्याला लई कमी दिसत की आपली अशी पाण्याची तळी बुजलेली असतात. या पायऱ्यांनी खाली आल्यानंतर आपल्या समोर एक वडाचं झाड, त्याच्यानंतरच या सियाकडच्या पट्ट्याच्या एकदम कोपऱ्यात लागतो तो आपला चोर दरवाजा, जो प्रत्येक किल्ल्याचा एक कॉमन दरवाजा आपल्याला दिसून येतो. फोटो नको.